नमस्कार, श्रुतीज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा। अतिशय सोप्या पद्धतीने व कमी साहित्यात गाजरचा हलवा कसा छान बनवायचा आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग बघूया लागणारे साहित्य। इथे मी अर्धा किलो गाजराचा खीस करून घेतला आहे, त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स दोन विलायची घेतले आहेत, तीन मोठे चमचे तूप घेतलं आहे, एक वाटी साखर घेतली आहे व एक वाटी दूध घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण दोन चमचे तूप हे पॅनमध्ये टाकून घेणार आहे, त्यानंतर हा गाजराचा खीस आपण त्यामध्ये टाकतो आहे। जवळपास 10 मिनटं मंद गॅसवर हा खीस परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर या खीसचा कलर चेंज झालेला आहे। आता मी यामध्ये एक वाटी दूध टाकणार आहे। त्यानंतर मी 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे। हलवा आता आपण दुधामध्ये शिजवणार आहोत। आता मी यावर झाकण ठेवते, 2 मिनटानंतर आपण बघूया। हलवा हा थोड्या प्रमाणात शिजलेला आहे, यावर मी आता परत एकदा झाकण ठेवते आणि 2 मिनटानंतर बघूयात आपण। यामधील दूध पूर्णपणे आटलेलं आहे। आता यामध्ये मी एक वाटी साखर ॲड करणार आहे। साखर ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आपल्याला हलव्यामध्ये। तुम्ही बघू शकता साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे। आता मी यामध्ये विलायची टाकते, त्यानंतर ड्रायफ्रूट्स। ड्रायफ्रूट्स मी इथे न फ्राय करता घेतलेले आहे, तुम्ही तुपामध्ये फ्राय करूनही त्यामध्ये ॲड करू शकता। आता मी इथे राहिलेलं 1 चमचा तूप टाकणार आहे। शेवट असं तूप टाकल्यानंतर गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते। तुम्ही बघू शकता आपला हलवा हा रेडी झालेला आहे, किती छान कलर आलेला आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया मग नेक्स्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।